यवतमाळ शहरापासून दक्षिणेला वडनी मार्गावरून पुढे गेल्यास निसर्ग सौंदर्याने नटलेल्या परिसरात आई वाघाईचे मंदिर आहे. उजाड झालेल्या निवळा गावातील वाघाई अनेक परिवारांची कुलस्वामिनी असून भक्तांची वाघाईवर अतूट श्रद्धा आहे. त्यामुळे नवरात्री उत्सवात वाघाबाईचा जागर होत असून इथे नेहमीच भाविकांची ओढ असते. यवतमाळ शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या निवळा धरणाच्या काठी ज्या वाघाडी नदीवर हे धरण साकारले तिच्या शेजारी आणि उंच डोंगराच्या पायथ्याशी असलेली वाघमाय यवतमाळ वाशिया भक्तांचे श्रद्धास्थान आहे. गोदनी ते बरबडा गावाच्या मध्ये सुमारे 400 वर्षापूर्वीपासून वाघाईचे मंदिर आहे. देवीची सुंदर मूर्ती स्वयंभू आहे. 2.5 फूट उंच असलेली आईची मूर्ती लोभस असून तिला नित्य रोज साज शृंगार केला जातो. यवतमाळपासून 7 किलोमीटर अंतरावर पूर्वी येथे निवळा हे गाव होते. ग्रामस्थांची ग्रामदैवत असलेल्या वाघाईवर बरबडा चौधरा खरुला गोदनीसह यवतमाळ शहर व नजीकच्या भक्तांची प्रचंड श्रद्धा आहे. पूर्वी हे मंदिर टेकडीवर कपाड्यामध्ये होते, मात्र भक्तांच्या तपश्चर्येनंतर आई पायथ्याशी आली अशी मान्यता आहे. पूर्वी येथे छोटेसे मंदिर होते, मात्र वाघामायवर श्रद्धा असणाऱ्या भक्तजनांनी 50 फूट उंचीचे कळस असलेल्या मंदिराचे बांधकाम केले असून त्याच्या सजावटीचे कार्य सुरू आहे. 50 वर्षापूर्वी यवतमाळकरांच्या तृष्णा तृप्तीसाठी निवळाची जमीन अधिग्रहित करून तेथे धरणाचे निर्माण झाले. गाव स्थलांतरित झाले, मात्र वाघाईचे तेथेच वास्तव्य आहे. देवीच्या नावाने यवतमाळ तालुक्यातील एकमेव वाघाडी नदी देखील या मंदिराजवळून वाहते. वाघाईची मूर्ती अतिशय जागृत असल्याची भावना आहे. वाघामाच्या गाभाऱ्या समोरच तिचे वाहन असलेल्या वाघांच्या मूर्त्या देखील आहेत. पूर्वीच्या काळात यवतमाळवरून पायवाटेने निवळापर्यंत येता येत होते, मात्र पुढे वाघाडी नदी असल्याने बरबडा चौधरासाठी कठीण मार्ग होता. घनदाट वृक्षांनी परिसर व्यापला होता, त्यातच डोंगर कपाऱ्या आल्याने वाघांचे येथे वास्तव्य होते. तरीही भक्त वाघामाच्या दर्शनाला यायचे. अनेकांना वाघ आडवा आला, मात्र त्याने कोणालाही इजा पोहोचविली नाही. ही वाघामाईचीच कृपा असे मानून भक्त येथे वाघाच्या प्रतिमा अर्पण करतात. मंदिरात नेहमीच आईचा जागर व भंडारा आयोजित होत असतो. चैत्र व अश्विन नवरात्रीला मंदिरात उत्सव असतो. वाघाही अनेकांचे कुलदैवत असल्याने भक्ताची नेहमीच तेथे रेलचेल असते. निसर्गरम्य परिसर, गर्द हिरवळ असलेली वृक्षवल्ली, निवळा धरण यामुळे भरभरून निसर्ग सौंदर्य लाभल्यानेही वाघाई मंदिरात मन रमतंय. भक्तांच्या सहकार्यातून वाघामाईचे भव्य मंदिर साकारले जात आहे. नुकतेच सभागृहाचे काम पूर्ण झाले असून परिसरात सुंदर बगीचा आणि पर्यटकांसाठी सोयी सुविधा निर्माण करण्याचा विश्वस्तांचा मानस आहे. हा परिसर पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित असला तरी येथे कुठलेही विकास कार्य शासनाने हाती घेतलेले नाही. निवळा नदीवर धरण तसेच त्यासाठी अधिग्रहित